ano? APL भी पैसे पैसे मिलत नहीं है ना, APL से काफी पैसे मिलते हैं, APL से मिलत नहीं। आता एक APL की सूट ले एनसी तो तुम के पैसा लगाओ जैसे ऐसा ला पाइजे, बरोबर है कि नहीं? जो लाभार्थी प्राइवेट मध्ये वैक्सीनेशन घेते आणि त्याचे पैसे जर तुम्हाला मिळत नाही इथे गटप्रवर्तक म्हणून काम करते आहे। आम्ही ऑक्टोबर महिन्यापासून 18 ऑक्टोबरपासून 23 दिवसाचा संप केला आहे। संपकाळामध्ये शासनाने आम्हाला 23 दिवस संविधानात बसवलं, आम्ही बसलो, त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं, पण त्यांचा एक पद त्यांचा एक मान म्हणून आम्ही त्यांच्या मानाला महत्त्व दिलं आणि आम्ही संप मागे घेतला। पण जसं आम्ही त्यांना मान दिला तसं त्यांनी आम्हाला एका महिन्यात GR काढून देण्याची आश्वासन दिले, आम्ही एक महिना थांबलो आणि आता एक महिना होऊनही त्यांनी आम्हाला GR दिलेला नाही, त्याच्यामुळे आज आम्ही इशारा म्हणून त्यांना एक दिवस म्हणजे एका दिवसाचा संप इथे पुकारला आहे। पण समजा येत्या काळामध्ये काही 5-6 दिवसांमध्ये त्यांनी आमचा जर GR काढलेला नाही तर आम्ही बेमुदत संप करू आणि 23 दिवसाचा संप जसा केला त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने संप आम्ही आंदोलन करू। आता जसे आम्हाला अडवण्यात आलेले हे बॅरिकेड लावले आहे त्याचा पण आम्ही विचार नाही करू। आता आम्ही संख्या जरी आज आमची 5000 जास्त आहे, आमची संख्या 70000 जास्त आम्ही नागपूरच्या आपल्या संविधान चौकात आणून उपस्थित करू, सरकारला सुद्धा आम्ही त्यांच्या कुडचीचा विचार करण्यासाठी भाग पाडू आणि येत्या समोरच्या आंदोलनासाठी म्हणजे आता जे समोरचं त्यांचं हे आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांची कुडची कशी खाळली पाडायची याचा पण विचार करू, नाही तर मग त्यांनी आमचा विचार करून येत्या 2-3 दिवसात आमचा GR लवकर काढून द्यायला पाहिजे। बस